आणि आता बातमी नवी मुंबईमधून. ऐरोली सेक्टर 3 नॉवेल्टी दुकानाला बुधवारी रात्री 3:30 शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ह्या आगीत मायलेकीचा गुदमरून मृत्यू झाला. 2 आणि 2 मुलांना खिडकीतून पळून जाण्यात यश आलंय. ऐरोली सेक्टर 3 तळमजला आणि त्यावरचा 1 अशा घरामध्ये असलेल्या दुकानात रात्री आग लागली. ह्या दुकानातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता, तर दुकानाला पाठीमागे एक दरवाजा होता, त्याला कपाट लावून बंद करण्यात आलं होतं. रात्री आग लागली तेव्हा नोकर छगाराम ह्याला जाग आली. त्यानं दुकानाचं शटर उघडण्याचा प्रयत्न केला, पण आगीमुळे त्याला शटर उघडताच आलं नाही. त्याने तात्काळ वरच्या मजल्यावर असलेल्या मालक अमर चौधरी यांना उठवलं. खाली आग भडकल्यामुळे अमर चौधरी यांनी वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून नोकर आणि 2 अंजली आणि दुर्गेश यांना शेजारच्यांच्या मदतीनं पत्र्यावरून खाली उतरवलं. पण 5 मुलगी गायत्री आणि पत्नी अंजू यांना ते वाचवू शकले नाहीत. धुरामुळे ह्या दोघींचा मृत्यू झाला. ऐरोली सेक्टर 3 रात्री 3 सुमारास एका दुकानात आग लागली. आपण त्याच ठिकाणी आहोत. खालच्या तळमजल्याला आग लागली होती आणि ही आग या दुकानामध्ये जो काम करणारा माणूस आहे तो खाली झोपला होता. तेव्हा त्याला कळलं, जेव्हा त्याने वरती जाऊन त्याचा जो मालक आहे चौधरी कुटुंब त्यांना उठवलं, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. दुकानाच्या वरती त्यांचं जे घर आहे त्या खिडकीतून बाहेर प्रवेश करून, काचा तोडून बाहेर प्रवेश करून 2 तसंच दुकानात जो काम करणारा आहे त्याला वाचवण्यात यश आलेलं आहे. पण पत्नी आणि 1 त्यांना वाचवण्यात मात्र या चौधरी यांना यश आलेलं नाही आहे. पण अग्निशमन दलानं शटर तोडून आग विझवली. प्लास्टिकची खेळणी आणि इतर सौंदर्य प्रसाधनं यामुळे धूर झाला आणि त्या दोघींचा दुर्दैवी अंत झाला. 3:30 टाइम होता, तो ओरडायला लागला ना. आम्ही खिडकी उघडली बघते तर तो सांगतो मेरे बीवी को बचाओ, बीवी को बचाओ. आम्ही झटकन खाली उतरलो. खाली उतरलो बघते तर खूपच इथे सेटरला खूपच आग लागलेली आतमध्ये. नंतर मग फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं आणि त्यांनी मग नंतर काढलं, तिला आग विझून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला, काढलं पण तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला गुदमरून. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. जर बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असता तर कदाचित ह्या मायलेकी वाचल्या असत्या. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.